शिकण्याची जिद्द मनात धरून कर्जत तालुक्यातील विजय काळे या पारधी समाजाच्या अत्यंत गरीब घरातील मुलाने 10वीचा पेपर गायीवर बसून अनेक किलोमीटरचा अंतर कापत पार केल्याने तो सध्या चर्चेचा विषय बनलाय. पायी प्रवास करून दमलेल्या या युवकाने समाजापुढे भीषण वास्तव मांडत सर्वांना विचार करण्यास भाग पाडत सर्वांसमोर आदर्श घालून दिलाय. कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू या गावातील ढाकोजी महाराज विद्यालयात इयत्ता 10वीत शिकणारा विजय निळकंठ काळे हा गावापासून 17-18 किलोमीटर अंतरावरील बोर्डाच्या परीक्षेसाठी कोरेगाव येथे पायी येत होता. त्यासाठी त्याच्याबरोबर त्याची आई येत असे. मात्र 4 दिवस चालून आई थकल्यानंतर कोरेगावला परीक्षेला कसे जायचे असा प्रश्न उभा राहिला आणि विजयने निश्चयाने मार्ग काढत आपल्या दावणीला असलेली एकमेव राणी नावाच्या गायीवर स्वार होऊन पेपरला जाण्याचा निर्णय घेतला. हे ऐकून त्याची आई तर घाबरूनच गेली, कारण गायीवर जाणे हे जिकिरीचे होते. रस्त्याने एखादी गाडी आली आणि गाय घाबरली तर ती उधळेल आणि विजय पडेल अशी भीती तिला वाटत होती. मात्र विजयने निर्धार केला आणि पहाटेच गायीवर स्वार होऊन तो कोरेगावला पोहोचला आणि पेपर दिला. पोर सगळी शाळा भरली तर परत ह्यो म्हणायला लागला, आई माझी परीक्षा लांब आहे तर मी कशी जाणार आहे. तर मी काय म्हणली, गाडी असली तिथपर्यंत मी सोबत, मी 4 दिवस सोबत जात होती त्याच्याबरोबर. परत मी चालून चालून थकली. मग त्यो म्हणायला लागला, मी कशामुळं जाऊ आता, मी मग कटळून गेले. मग ह्यो म्हणला, मी गाय डायरेक्ट येतो आणि गायवर मी परीक्षा करून येतो आई, तू काय माझी वाट बघू नको. मग तो पाठच उठला सकाळी 10-11 वाजेपर्यंत. मी पाया पडली त्याच्या की तू गाडीवर जा, गायवर जाऊ नको, एखादी गाडी आली तर गाय तुला आदळून पाय मोडून टाकेल, नको जाऊ. तर तो म्हणला, नाही मग मी कशी जाऊ आता, माझी परीक्षा आज नाही दिल्यावर उद्या माझं काय, माझ्या वर्षाचं काय होईल, माझं काय वाटोळ होईल. पण मी गाय गायवर का व्हायना जावं. पण हे म्हातारा म्हणला, मी येतो. हे म्हाताऱ्याला बी मागं टाकलं पण परीक्षा द्यायला गायवर गेल आणि येताना गायवरच बसून आला. तरी मी तर इथं रडतच राहिली. म्हणलं तू हे म्हाताऱ्याला म्हणली, गायवर लेकराला एकट्याला लावलं तू गेलाच का नाही म्हणून ह्याला मी इरबळ ताणत हिंडत. जेव्हा तो दिसला इथं तेव्हा मी पाण्यात तांबे तोंडात घातला. तवर मी तवर इथं पोरांची शाळा भरून आली, त्यांची परीक्षा देऊन आल्यात पोरं. ह्या पोरांना विचारलं, माझा इजे आला कस काय नाही. नाही म्हणलं, गायवरच होता म्हणलं, आई येईल पण जरा थांब. पुन्हा गावाकडे याच गायीवर बसून परत आला. त्याच्या या धाडसाकडे पाहणाऱ्या सर्वांनीच त्याचे कौतुक तर केलेच, मात्र तू असे का येतोस असे विचारले असता आपल्याकडे पैसे नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अनेकांनी त्याच्याकडे मदतीचा हात पुढे केला असला तरी त्यांच्या परिस्थितीशी झुंज देण्याच्या वेळी त्याला कोण मदत करेल असा प्रश्न उभा राहिलाय. कारण त्याचे घर म्हणजे एक मोडके तोडके छोटेसे खोपटे असून त्याचे वडील वृद्ध झालेत. घरात खायची भ्रांत असली तरी विजयाला सायन्स शिकून इंजिनियर व्हायचे किंवा नोकरी करायची, त्यामुळे शक्य होईल ते करून आपण शिक्षण घेणार असल्याचे विजय काळे सांगतो. शाळेचं नाव काय तुझं? शाळेचं नाव श्री दाखोजीवर माध्यमिक विद्यालय. कितवीत शिकतोय? इयत्ता 10वीला. आणि कुठं परीक्षा आता? कोरेगाव. आज का चाललंय असं? आज मी गाडी हुकली होती म्हणून चाललंय असं. मला गाडीला एसटीला पैसे नव्हते म्हणून मला असं जावे लागले. या मुलाबाबत ढाकोजी विद्यालयाचे मुख्याध्यापक कयूम मोमीन यांना त्याच्या घरचा पत्ता माहीत नसतो. मात्र प्रत्यक्ष भेटीअंती ते या मुलाला संस्थेने शिक्षणासाठी सर्व मदत केली असल्याचे आवर्जून सांगतात. विजय निळकंठ काळे हा विद्यार्थी इयत्ता 10वीला आमच्या विद्यालयातून शिक्षण घेत असून 10वीच्या परीक्षेचं बोर्ड हे कोरेगाव ठिकाणी आहे. त्याने साधारणपणे 8 पेपर हे स्वखर्चाने येऊन जाऊन दिलेले आहेत. परंतु इतिहासाच्या पेपरच्या दिवशी त्याची गाडी चुकल्यामुळे तो गाईवर बसून पेपर देण्यासाठी आला. आत्तापर्यंत संस्थेने त्याच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च केलेला आहे. इतकंच नाही तर शिक्षणाच्या जी 10वीची परीक्षा फी आहे बोर्डाची तीसुद्धा संस्थेने भरलेली आहे. आत्तापर्यंत त्याला संस्था मदत केलेली आहे, करीत आहेत, पण अजून पण त्याला मदत करणार आहोतच. या निमित्ताने मी एवढीच बोलू इच्छितो की ग्रामीण भागामध्ये
आमच्या निमगाडोको परिसरामध्ये मलठण, आनंदवाडी, नवसरवाडी, पाटेवाडी या ठिकाणी माध्यमिक विद्यालय आहेत. या विद्यालयाच्या मध्यवर्ती हे निमगाव डाको हे ठिकाण आहे. या ठिकाणी विद्यालयामध्ये संस्थेने सर्व भौतिक सुविधा पूर्ण केलेल्या आहेत. बोर्डाला विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यालयामध्ये इयत्ता 10वीचं सेंटर सुरू करावं, जेणेकरून अशा विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. विजय काळे हा अत्यंत हालाकीचे जीवन आपले आई वडील आणि एक भाऊ बहीण यांच्या बरोबर जगतोय आणि बदनाम जातीचे ओझे वागवत असताना शिक्षणासाठी शक्कल लढवून लढा देत असल्याचे नक्कीच भूषावह असून सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांनी आणि संघटनांनी त्याला मदतीचा हात देण्याची खरी गरज आहे. प्रतिनिधी आशिष बोरा, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, कर्जत.